विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड फायनल अकाउंट्स टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 4 बघूया. आज आपण एक्झरसाईजमधील प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 55 अँड 56 हा घेत आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये सर्वप्रथम बघू की फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्सड ॲज ऑन दॅट डेट. ही आपणास माहिती दिलेली आहे की या आधारे आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपणास 4 कॉलम ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामध्ये क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मितेश आणि मंगेश या हे दोन पार्टनर दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचं करंट अकाउंट देखील दिलेलं आहे. म्हणून ही कॅपिटलची फिक्स कॅपिटल मेथड आहे. ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड असते त्यावेळेस आपण कॅपिटल अकाउंट डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवावे आणि ज्या त्यासोबत जे करंट अकाउंट दिलेलं असते ते करंट अकाउंट आपण स्वतंत्र उघडावं. उदाहरणार्थ बघा, आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मितेश 150,000 आणि मंगेश 50,000 हे डायरेक्ट नोंदवलं आहे आणि स्वतंत्र या ठिकाणी करंट अकाउंट आपण उघडायचं. या ठिकाणी करेक्शन करावं लागेल, पार्टनर्स करंट अकाउंट कॅपिटल नसून ते करंट अकाउंट आहे. त्यानंतर ट्रायल बॅलन्समधील आपण प्रथमतः एक एक आयटम बघू. मागच्या 3 प्रॉब्लेम्समध्ये आपण कोणता आयटम कोणत्या ठिकाणी येतो हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सूचना देखील दिली होती की आपण त्या आयटमसमोर तो कोणत्या ठिकाणी येतो. ट्रेडिंगला येत असेल टी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत असेल पी, लायबिलिटी असेल एल आणि असेट असेल तर ए असं तुम्हाला सांगितलं होतं. मग आता आपण डायरेक्ट हा प्रॉब्लेम सोडवूया. तर स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 हा स्टॉक 1 एप्रिल 2018 याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीच्या तारखेचा हा स्टॉक आहे. म्हणून हा ओपनिंग स्टॉक होय. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण नोंदवावा. म्हणून इथे बघा, हे ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे इन द बुक्स ऑफ मितेश अँड मंगेश. सॉरी, या ठिकाणी मागच्या उदाहरणातील नावं राहिलेली आहे ती मी चेंज करतो. टू ओपनिंग स्टॉक 25,000. नेक्स्ट आयटम आपणास ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे बिल्डिंग. आता बिल्डिंग या ठिकाणी 48,500 ही दिलेली आहे. 40,500 ही ट्रायल बॅलन्समध्ये दिली आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये आपणास या ठिकाणी सांगितलं आहे की 5th नंबरची ॲडजस्टमेंट बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 46,500. मग या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट डेप्रिशिएशन चार्ज करण्यास सांगितलेलं नाही तर वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. तर ॲडजस्टमेंटमध्ये व्हॅल्यू दिली बिल्डिंगची आपणास 46,500 परंतु ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 48,500. याचाच अर्थ या ॲडजस्टमेंटनुसार बिल्डिंगची किंमत ही डेप्रिसिएट झाली आहे, डिक्रीज झाली आहे. म्हणून ही डिक्रीज झालेली व्हॅल्यू जी आहे असेटची तेच म्हणजेच काय, डेप्रिसिएशन. मग दोघांमधला फरक 48,500 आणि 46,500 यातला फरक जो आहे तो म्हणजेच 2,000 हे बिल्डिंगवरती वरील डेप्रिसिएशन होय. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्डिंग 48,500 मायनस डेप्रिसिएशन 2,000 मीन्स 46,500. अशा पद्धतीने आपण हे डेप्रिसिएशन विचारात घ्यावं. त्यानंतर आपणास याचा दुसरा इफेक्ट करावा लागेल तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन बिल्डिंग 2,000. यानंतर आपणास पुढे फर्निचरवर देखील डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे, ते डेप्रिसिएशन आपण बघू. मग पुढचा ट्रायल बॅलन्समधील आयटम बघू आपण, तो म्हणजेच कॅरेज. आपणास कॅरेज ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत 1,780 आणि आपणास ॲडजस्टमेंटमध्ये एक सांगितलेलं आहे 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज 400 आणि कॅरेज 600. म्हणून आपण या ठिकाणी आउटस्टँडिंग इफेक्ट काय करतो तर संबंधित एक्सपेन्समध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण मिळवतो
आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून नोंदवतो. म्हणून कॅरेज या ठिकाणी आपण ट्रेडिंग साईडला नोंदवूया टू कॅरेज 1780 ॲड आउटस्टँडिंग 600 ॲड आउटस्टँडिंग 600 टोटल्स कम टू 2380. आणि सेकंड इफेक्ट होणार तो म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कॅरेज 600. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपणास तो म्हणजेच फॅक्टरी इन्शुरन्स. आता फॅक्टरी संदर्भात जेही एक्सपेन्सेस असतील ते सर्व ट्रेडिंग अकाउंटला घ्यावे, कारण ते डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. फॅक्टरी रेंट असेल, फॅक्टरी इन्शुरन्स असेल, फॅक्टरी बिल्डिंग डेप्रिसिएशन असेल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावं. इतर असेटवरती रियल डेप्रिसिएशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावे. म्हणून फॅक्टरी इन्शुरन्स आयटम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊ टू फॅक्टरी इन्शुरन्स 2700. नेक्स्ट आयटम आहे पोस्टेज 1600. मग पोस्टेज हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवूया टू पोस्टेज 1600. नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपणास तो म्हणजेच बिल्स रिसिएबल 13700. मग बिल्स रिसिएबल हा आयटम असेट असून बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवूया आपण बिल्स रिसिएबल 13700. नेक्स्ट आयटम सन्ड्री डेटर्स 52200. मग डेटर्सच्या संदर्भात आपणास काय काय ॲडजस्टमेंट दिले ते आपण बघू. तर ह्या उदाहरणामध्ये आपण 9 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. राईट ऑफ 1000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे प्रथम तास आपणास बॅड डेट्स न्यू दिलेले आहे 1000 आणि RDD सांगितले आपणास चार्ज करायला 3%. म्हणून आपण याची नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला करूया. सन्ड्री डेटर्स 52200 लेस बॅड डेट्स न्यू 1000 आणि बॅलन्स रिमेन राहील 51200 वर 3% RDD आपणास सांगितलेला आहे. हा RDD न्यू चार्ज होईल 1536 आणि बॅलन्स शिल्लक राहील 49664. तर या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये बघूया आपण की फर्स्ट RDD 3% इज इक्वल टू 51200 मल्टिप्लाइड बाय 3/100 इज इक्वल टू 1536. अशा प्रकारे आपण RDD हा बॅड डेट्स वजा करून जी रक्कम शिल्लक राहिलेली असते त्यावरती चार्ज करायचा असतो. त्यानंतर मग ह्या RDDची नोंद आपण करूया टू RDD. आता RDDची नोंद करताना डेबिट साईडला बॅड डेट्स ओल्ड प्लस बॅड डेट्स न्यू प्लस RDD न्यू मायनस RDD ओल्ड अशा पद्धतीने करावे. परंतु त्यापैकी आपणास या प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स ओल्ड दिलेले नाही, बॅड डेट्स न्यू दिलेले आहे म्हणून 1000 आणि RDD न्यू दिलेले 1536. RDD न्यू दिलेले नाही म्हणून हे फिगर दोघांची बेरीज 2536. अशा पद्धतीने आपण बॅड डेट्स आणि RDDची नोंद केली आहे. पुढचा आयटम आपणास दिलेला आहे तो म्हणजेच रिटर्न इनवर्ड म्हणजेच सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्न बघूया आपण. तर प्रथमतः सेल्स दिले 1,75,000. मग याचा इफेक्ट आपण करूया ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,75,000 मायनस सेल्स रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न 1,600. बॅलन्स शिल्लक राहिला 1,73,400. जर प्रॉब्लेममध्ये आपणास अनरेकॉर्डेड सेल्स संबंधी जर ॲडजस्टमेंट दिली असेल तर आपण त्याचा इफेक्ट काय करावा, तर सेलच्या अमाऊंटमध्ये अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट ॲड करावी आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटरच्या रकमेमध्ये अनरेकॉर्डेड सेल्सची अमाऊंट मिळवावी, नंतर बॅड डेट्स आणि नंतर RDDचा इफेक्ट करावा. नंतर पुढचा आयटम आपणास दिलेला आहे तो म्हणजेच परचेजेस 68,900 आणि हा परचेजेसचा बॅलन्स दिलेला असून आपणास क्रेडिट साईडला रिटर्न आउटवर्ड म्हणजेच खरेदी केलेला माल परत करणे परचेस रिटर्न 1,800 दिलेला आहे. म्हणून याचा इफेक्ट आपण करणार तो म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला टू परचेजेस 68,900 लेस रिटर्न आउटवर्ड
1800 टोटल या ठिकाणी झालेला आहे. लेस केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहिला 67100. आणि नंतर पुढे जर आपणास ॲडजस्टमेंट मध्ये अनरेकॉर्डेड परचेजेस ॲडजस्टमेंट असेल तर परचेजेसच्या अमाऊंट मध्ये अनरेकॉर्डेड परचेजेसची अमाऊंट मिळवावी आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटरच्या रकमेमध्ये ती रक्कम अनरेकॉर्डेड परचेजेस म्हणून मिळवावी. नंतर पुढचा आयटम आपणास दिलेला आहे तो म्हणजे ऑडिट फीज. ऑडिट फीज आपणास दिलेली आहे 1800 आणि आपणास 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑडिट फीज म्हणून दिलेले आहेत 400. म्हणून आपण इफेक्ट करणार ऑडिट फीज हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फीज 1800 प्लस आउटस्टँडिंग 400 आणि बेरीज होणार 2200. नंतर आपणास आयटम दिलेला आहे लूज स्टूल्स. नंतर आयटम दिलेला आहे आपणास लूज स्टूल्स. लूज स्टूल्सची रक्कम दिलेली आहे 32,000. मग याचा इफेक्ट होणार ती असेट असून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लूज टूल्स 32,000 अमाऊंट दिलेला आहे. म्हणून ही नोंद आपण केलेली आहे असेटला लूज टूल्स 32,000. नंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हा आयटम दिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हा देखील डायरेक्ट एक्सपेन्स असल्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1820. नंतर आयटम दिलेला आहे आपणास इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600. हा आयटम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जनरल एक्सपेन्सेस हा देखील इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे जो माल निर्यात केलेला असतो त्यावर जे जकात आकारले जाते कर आकारला जातो तो निर्यात कर 1000. हे तिन्ही आयटम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे आपण त्यांची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करूया. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600, टू जनरल एक्सपेन्सेस 3400, टू एक्सपोर्ट ड्युटी 1000. नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपणास कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स. कॅश इन हँड आपणास दिलेली आहे 75,000 आणि बँक बॅलन्स दिलेला आहे 29,000. तर दोन्ही असेट आहेत म्हणून ह्याचा इफेक्ट करणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड 75,000 आणि बँक बॅलन्स 29,000. बँक बॅलन्सलाच आपण कॅश ॲट बँक असंही लिहू शकतो. मग पुढचा आयटम दिलेला आहे आपणास कॉन्व्हियन्स. कॉन्व्हियन्सची अमाऊंट दिलेली आहे आपणास 4100. मग 4100 कॉन्व्हियन्स हा इनडायरेक्ट एक्सपेन्स वाहन भत्ता तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवूया टू कॉन्व्हियन्स 4100. नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपणास फर्निचर. तर फर्निचरची अमाऊंट दिलेली आहे आपणास 64,000 आणि याच फर्निचरवर आपणास 6 नंबर ॲडजस्टमेंट दिलेले. फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरवर 5% डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. मग आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे की डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 5% इज इक्वल टू 64,000 मल्टीप्लाइड बाय 5/100. टोटल येणार 3200. आणि मग याचा इफेक्ट करणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर 64,000 मायनस डेप्रिशिएशन 3200. बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे 60,800. मग डेप्रिशिएशनची नोंद आपण करणार ती म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू डेप्रिशिएशन. आधी आपण बिल्डिंगवर 2000 चार्ज केलेला आहे डेप्रिशिएशन, नंतर आता फर्निचरवरती 3200 डेप्रिशिएशन चार्ज झालेला आहे. टोटल आलेला आहे 5200. नेक्स्ट आयटम दिलेला आपणास तो म्हणजेच सॅलरीज. सॅलरीज आहे 2000 आणि रेंट रेट्स अँड टॅक्सेस आहे 3700. हे दोन्ही आयटम जे आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 2000 आणि टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस 3700 नोंदवलेले. नंतर प्रॉब्लेममध्ये आपणास ड्रायविंग दिलेली आहे मितेशची आणि मंगेशची. मितेशची ड्रायविंग आहे 1200 आणि मंगेशची ड्रायविंग आहे 2200. मग आपण या उदाहरणामध्ये फिक्स मेथड असल्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेलं आहे म्हणून ही ड्रायविंग जी आहे ती करंट अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवणार. टू ड्रायविंग्स 1200 मितेशची आणि मंगेशची ड्रायविंग आहे 2200. नंतर
पुढचा भाग बघूया आपण, ट्रायल बॅलन्स मधील क्रेडिट आयटम्स बघूया. सन्ड्री क्रेडिटर्स 38,000. सन्ड्री क्रेडिटर्स ही लायबिलिटी होय, म्हणून लायबिलिटी साइडला आपण नोंदवणार सन्ड्री क्रेडिटर्स 38,000. नेक्स्ट आयटम आपणास दिलेला आहे सेल्स, तर सेल्स आपण घेतलेले आहे, त्यामधून सेल्स रिटर्न मायनस केलेले आहे. नंतर महत्त्वाची बाब, पुढचा आयटम आपणास दिलेला आहे तो म्हणजेच आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, कोणताही एक्सपेन्स जर ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स म्हणून आउटस्टँडिंग दिला असेल तर तो ॲडजस्टमेंटप्रमाणे समजू नये, त्याला डायरेक्ट लायबिलिटी साइडला नोंदवावा, त्या संबंधित खर्चामध्ये ॲड करू नये. तसंच जर असेट साइडला एखादा एक्सपेन्स जर प्रीपेड दिला असेल तर तो एक्सपेन्स हा ॲडजस्टमेंटप्रमाणे संबंधित खर्चातून वजा करू नये, तो डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला नोंदवावा. मग या ठिकाणी आपणास आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000 दिले, म्हणून ही आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला डायरेक्ट नोंदवली आहे आउटस्टँडिंग सॅलरीज 2,000. नंतर पुढचा आयटम आपणास दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये, तो म्हणजे बिल्स पेबल ही लायबिलिटी होय, म्हणून लायबिलिटी साइडला बिल्स पेबल 18,000. त्यानंतर आपणास रिटर्न आउटवर्ड जो आयटम दिला आहे तो म्हणजे परचेस रिटर्न, आणि नंतर करंट अकाउंटचा बॅलन्स आपण ऑलरेडी नोंदवलेला आहे. नंतर आपण हे ट्रायल बॅलन्समधील सर्व आयटम आणि त्याला रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट आहे त्या विचारात घेतलेले आहे, आणि या व्यतिरिक्त ॲडजस्टमेंट ज्या शिल्लक राहिलेल्या आहे त्यांचा आपण विचार करूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1, म्हणजे त्यांचा नफ्या तोट्याचं प्रमाण दिलं आहे 3:1. ही ॲडजस्टमेंट नेट प्रॉफिट वाटण्यासाठी उपयोगात घ्यावी. सेकंड ॲडजस्टमेंट दिले आहे, पार्टनर्स आर एन्टायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. प्रत्येक भागीदाराला 1% कमिशन दिलं जात आहे. ही ॲडजस्टमेंट आपण ग्रॉस प्रॉफिट शोधल्यानंतर सोडूया. नंतर ॲडजस्टमेंट आहे रुटीन, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. मग क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपणास, त्याचा फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक 23,700, आणि सेकंड इफेक्ट होणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 23,700. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघूया आपण. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बिल्डिंगचे डेप्रिशिएशन विचारात घेतलेलं आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट फर्निचरचे ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. नंतरची ॲडजस्टमेंट सांगितली आपणास, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. मग आपणास इंटरेस्ट ऑन कॅपिटल आकारायला सांगितलेलं आहे पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटवरती. म्हणून प्रथमतः आपण वर्किंग नोट करूया की इंटरेस्ट ऑन कॅपिटल 2.5 इज इक्वल टू मितेशचं कॅपिटल आहे 1,50,000 मल्टीप्लाइड बाय 5/100 मल्टीप्लाइड बाय, आता 2.5 आपण काय करणार, 2.5 5 म्हणून 5/100 आणि मल्टीप्लाइड बाय 1/2 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन जर केलं तर 3,750. मंगेश 50,000 मल्टीप्लाइड बाय 5/100 मल्टीप्लाइड बाय 1/2, मग प्रथमतः 2 0s कॅन्सल केले, 500 मल्टीप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 2,500 मल्टीप्लाइड बाय 1/2 इज इक्वल टू 1,250. अशा प्रकारे इंटरेस्ट आलं मितेशचं 3,750 अँड मंगेश 1,250. मग याचा इफेक्ट करणार आपण तो म्हणजेच करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750 मंगेश 1,250, आणि सेकंड इफेक्ट आपण करणार तो म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश 3,750 आणि मंगेश 1,250, टोटल 5,000. पुढची ॲडजस्टमेंट आपण बघूया, ती अशी सांगितली आपणास की गुड्स ऑफ ₹9,000 वेअर टेकन ओवर बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज, म्हणजे मंगेशने 900 रुपयाचा माल त्याच्या खाजगी उपयोगासाठी वापरलेला आहे. म्हणून फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज 900, आणि याचा सेकंड इफेक्ट करावा ती ड्रायव्हिंग समजावी, आणि करंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू गुड्स टेकन इन ब्रॅकेट ड्रायव्हिंग्स, आणि कोणी घेतलेला आहे तर मंगेश, तर मंगेशच्या अकाउंटमध्ये 900
100 अशा प्रकारे आपण ह्या ऍडजस्टमेंट विचारात घ्याव्या. त्यानंतर आपल्या ऍडजस्टमेंट शिल्लक राहिलेले आहे त्या म्हणजे फर्स्ट ऍडजस्टमेंट रेशो संबंधी आणि सेकंड ऍडजस्टमेंट आहे ती कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट ही नंतर सोडू. मग प्रथमतः आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ नितेश अँड मंगेश. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट अमाऊंटची बेरीज आहे ती म्हणजेच 1,98,000. ती बेरीज आपण डेबिटला नोंदवूया आणि ह्या टोटलमधून मग जे एक्सपेन्सेस दिलेले आहे आपणास 5 ते 5 एक्सपेन्सेसची अमाऊंट मायनस केल्यानंतर डिफरन्स शिल्लक राहतो 99,000. म्हणून हा जो डिफरन्स आहे क्रेडिट बॅलन्स जास्त असल्यामुळे ग्रॉस प्रॉफिट म्हणून इथे नोंद करणार. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 99,000 आणि हा ग्रॉस प्रॉफिट मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करूया बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट 99,000. ही आपणास एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती म्हणजेच कमिशन टू पार्टनर 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आलेली आहे आपली 99,000. मग आपण वर्किंग नोट केलेली आहे 4 नंबरची कमिशन टू पार्टनर ॲट द रेट ऑफ 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. मग कमिशन इज इक्वल टू 99,000 मल्टिप्लाइड बाय 1/100 इज इक्वल 990. मग प्रत्येक पार्टनरला एवढे इंटरेस्ट कमिशन मिळणार. मग आपण कमिशनची नोंद करणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमिशन 990 आणि सेकंड इफे करणार आपण तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू पार्टनर्स करंट अकाउंट कमिशन टू पार्टनर मितेश 990 मंगेश 990 टोटल 1,980. मग आता आपण ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवल्यानंतर या प्रॉब्लेममध्ये देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे 99,000. ती टोटल आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवूया 99,000 आणि सर्व एक्सपेन्सेसची बेरीज केल्यानंतर ती 99,000 मायनस केल्यावरती क्रेडिट बॅलन्स शिल्लक राहतो 63,684. मग आपण वर्किंग नोट करूया. नेट प्रॉफिट रेशो दिला आपणास 3:1. मग मितेश शेअर इज इक्वल टू 63,684 मल्टीप्लाइड बाय 3/4 इज इक्वल टू 4 डिवाइड केले तर 15,921 मल्टीप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 47,763. मंगेश शेअर इज इक्वल टू 63,684 मल्टीप्लाइड बाय 1/4 इज इक्वल टू 15,921. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉफिट नेट प्रॉफिट हा डिवाइड केला. तर त्याची नोंद करणार आपण टू पार्टनर्स करंट अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मितेश 47,763 प्लस मंगेश 15,921 टोटल 63,684 इन ब्रॅकेट नेट प्रॉफिट. नंतर सेकंड इफेक्ट करणार आपण करंट अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मितेश 47,763 आणि मंगेश 15,921 नेट प्रॉफिट नोंदवल्यानंतर आपण क्रेडिट साईड टोटल करूया. मितेश 55,503 त्यानंतर मंगेश 20,161 आणि तोच 30 टोटल आपण डेबिट लावून टोटलमध्ये नोंदवूया आणि बॅलन्स काढूया. टू बॅलन्स डेट 1,200 मायनस केल्यानंतर डिफरन्स राहील 54,303 आणि मंगेशचा बॅलन्स शिल्लक राहील 20,161 3,100 मायनस केल्यानंतर 17,061 शिल्लक राहील आणि हा क्रेडिट साईड जास्त असल्यामुळे क्रेडिट बॅलन्स आहे आणि हा क्रेडिट बॅलन्स आपण मग नोंदवूया बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पार्टनर्स करंट अकाउंट. इथे कॅपिटलच्या ऐवजी करंट अकाउंट विचारात घ्या. पार्टनर्स करंट अकाउंट मितेश आणि मंगेश 54,303 आणि महेश आहे 17,061. मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी करंट अकाउंटचा बॅलन्स नोंदवल्यानंतर दोन्ही बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची बेरीज करूया. बेरीज केल्यानंतर बेरीज येणार 3,30,364. तर आपण बॅलन्स शीटची दोन्ही साईडची बेरीज केली असता 3,30,364 ही बेरीज आलेली आहे
बेरीज टॅली झालेली आहे, याचा अर्थ आपलं उदाहरण बरोबर आहे. अशा प्रकारे आपण हा आजचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. तर आपणास हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांसाठी सबस्क्राईब करून त्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.